सो गाइस सॉरी गाइस सो वेलकम एवरीवन, सगन जो स्वागत है, वेलकम टू सदैव क्लासेस। नेक्स्ट लेसन, सॉरी लेट्स पोएम वी आर स्टार्टिंग। द नेम ऑफ द पोएम इज जीवन गन। हे आहे तुमचं मराठी सुलभ भारतीचं पुस्तक आहे, स्टँडर्ड 8 इंग्लिश मीडियम। कवी आहेत नितीन देशमुख, जन्म 1974 चा। हे एक प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत। त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यांवरील मार्मिक भाष्य या ठिकाणी आढळून आपल्याला येते। निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्य किंवा संस्कार शिकवत असतात। प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडलेल्या आहेत। प्रस्तुत कविता घेतलेली आहे किशोर, सप्टेंबर 2009 हे एक मासिक आहे, मॅगझिन आहे, याच्यामधून घेतलेली आहे। सॉरी, चला कवितेकडे वळूया। या सृष्टीचे मंजूळ गाणे, या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकून गेले। ही सृष्टी आपल्याला जगणं काय आहे हे शिकून जात आहे। जगणं काय आहे ही सृष्टी आपल्याला शिकून जात आहे। झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मला शिकून गेले। हे जे काही चंद्र आहे, हे चांदणे आहेत जे झिलमिल करतात, ते मला शिकून गेले आहेत की जगणं काय आहे। ही पूर्ण सृष्टी, हा पूर्ण निसर्गच मला काही ना काही शिकवत आहे। भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंक्तीचे जळणे मला शिकून गेले, जळणे मजला शिकवून गेले। बघा, ही तुळस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। या तुळस या तुळशीच्या मध्ये एक दिवा या ठिकाणी पेटवलेला आहे। हा जो तुळशीचा दिवा आहे, तुळशीवर जी पंक्ती आहे, जो दिवा आहे, तो जो दिवा जळतोय आणि तो दिवा जळून काय करतोय तर सर्वांना प्रकाश देतोय। तो काय देत आहे, तो प्रकाश देत आहे। तर भरकटलेला हा जे जग आहे, जग भरकटलेला आहे, या जगामध्ये आता संस्कार कोणाकडे राहिलेले नाहीत किंवा खूप कमी लोकांकडे संस्कार आहेत। लक्षात घ्या, संस्कार किंवा कल्चर हे खूप कमी लोकांकडे आहे असं तो दिवा त्यांना सांगत आहे। म्हणून तुम्ही सुद्धा संस्कारी व्हा, चांगले व्हा, मोठे व्हा। प्रेम कायदे कुणानं ठावे, प्रेम कायदे कुणानं ठावे, नदी सागरात जीव घालावे। नदी, लक्षात घ्या, नदी ही कुठे मिळते, समुद्रालाच मिळत असते। तर ते पण काय आहे, तर नदीचं प्रेम आहे त्या समुद्रावर। तर प्रेम काय ते कुणा, आता आपल्याला प्रेम म्हणजे काही लोकांना कळत नाही। स्वैर होणे नदीचे पळणे जगणे मला शिकून गेले। नदी कशी पळते, स्वैर होते, स्वतःच्या मनाने ती पळत असते इकडे तिकडे। ती कोणालाही कोणासाठी थांबत नाही। तुम्ही म्हणाल की माझ्यासाठी थांब, अजिबात नाही। ती नदी तुमच्यासाठी कोणासाठी थांबत नाही। बुलंद तरीही असे हौसले पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकून गेले। तुम्हाला सर्वांना माहित असेल की चिमणी लहान असताना ती काय करते, आपल्या पिल्लांना चोचीने दाणे भरवत असते। तुम्हाला वरती तर दाखवले बघा, इथे चिमणी आपल्या पिल्लांसाठी खूप कष्ट घेत असते, त्या पिल्लांना त्या दाणे आणते, त्या पिल्लांना भरवते जोपर्यंत पिल्ल लहान असतात। अशा प्रकारे ती खूप कष्ट करत असते। तिचे हौसले कसे असतात, बुलंद असतात। तिचा जो विश्वास असतो तो मजबूत असतो। तिचे प्रयत्न असतात, उसके हौसले बुलंद होते। हौसले कसे असतात, बुलंद असतात। सागराची अथांगता, सागर हा अथांग, लक्षात घ्या, सागर कसा आहे, अथांग आहे। तसंच तुमचं अज्ञान, ओके, तुम्हाला जे नॉलेज आहे, तुमचं जे ज्ञान आहे, ते सुद्धा कसं पाहिजे, अथांग पाहिजे। त्याला अंत नाहीये, संप खूप मोठा पसरलेला आहे। ही वृक्षाची स्थित प्रज्ञता, आणि झाड कसं आहे, ते एका ठिकाणी शांतपणे झाड आहे आणि ते काय करतात, त्या ठिकाणी त्याची स्वतःची जी वाढ करून घेत आहे। 10 ठिकाणी ते झाड पळत नाही, समजलं, माणूस पळत झाड पळत नाही। दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले। तुम्हाला घाव सोसायचे, तुम्हाला त्रास सहन करायचा, पण कोणासाठी, दुसऱ्यासाठी, असा तुम्हाला निसर्ग या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगत आहे। छोटी पोएम होती, जास्त काही वेळ घेतला नाही याबद्दल। सर मंजूर म्हणजे गोड, ठाव म्हणजे ठाऊक, ठाव नसणे, ठाऊक नसणे, माहीत नसणे। बुलंद म्हणजे मजबूत किंवा भक्कम, हौसले म्हणजे निर्धार किंवा ठाम विश्वास, आणि घाव सोसणे, दुःख सोसणे, दुःख सोसणे।